शकता तुम्ही, पूर्ण निळसर पाणी आहे पाणी आहे हे बघा साधारणपणे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे द नेचर्स बुक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी राजविलास बिरजे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण मित्रांनो जातो आहे तळ्यामध्ये पोहायला. तर आमचं हे तळं आहे इथे समोरच खालच्या साईडला. तर त्या तळ्यामध्ये पोहायला जातो आहे. पावसाळ्यानंतरचा पहिलाच दिवस आहे पोहायला जाण्यासाठी. दर वर्षी जेव्हा पावसाळा पडतो त्यावेळी आम्ही त्या तळ्यात पोहायला जातो तेव्हा ते तळं भरतं. तर आज हा पहिला दिवस आहे आणि आता माझ्याबरोबर हे आमची संपूर्ण गँग आहे. तर ही सगळी माझी गँग आहे. तर आज आपण जातो खालती पोहायला. त्या तळ्याविषयी सुद्धा काही विशेष अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगेनच मी तळ्यावरती पोचल्यावरती. एक साधारण 2 मिनिटाचा वेळ आहे म्हणजे तळ्यावरती जाण्यासाठी. ह्या रस्त्यानेच जातो आहे. तर हे सगळी लहान मुलांपासून मोठी तर हे सगळे आहेत आपल्याबरोबर. तर आपण आता जातो आहे तळ्यावरती पोहायला. तर फायनली आपण आपल्या तळ्यावरती पोचलो आणि माझ्या पाठीमागे बघताय हे आमचं संपूर्ण तळं आहे. आता भरलं आणि वाहतंय सुद्धा. तर हे तळं आहे आणि हे तळं साधारणपणे तर तळ्याला साधारणपणे 100 वर्ष होऊन गेलेत आपल्या. खूप असं जुनं तळं आहे. तर हे तळं तुम्ही पाहू शकता. इथे एक मधी भिंत आहे छोटीशी. तर त्या भिंतीवरती सुराग भिंतीवर आहे. तर तो भिंत शोधतोय, भिंत भेटत नाहीये त्याला. हा तो उभा राहिला ती भिंत आहे मध्ये इथे. तर ही भिंत आहे आणि पाणी साधारणपणे 10-15 फूट खालती खोल आहे. तर त्याच्यामुळे थोडी दक्षता घ्यावी लागते. तर ह्याआधीसुद्धा काही असे प्रसंग घडले आहेत की ज्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. की लास्ट टाईम इथे एक खूप वर्ष झाली झाले एक साधारणपणे 30-35 वर्ष झाली आहेत. तिथे एक माणूस आमच्याच वाडीतला बुडाला होता आणि इथे स्मरणसुद्धा पावलं होतं. तर हे तळं आहे त्याच्यामुळे थोडी रिस्कसुद्धा आहे. पण ठीक आहे, रिस्क असली तरी आता तसं काही तेवढंसं नाही. त्याला गोष्टीला खूप अशी 35 वर्ष होऊन गेलेत. तर त्याच्यामुळे काय आता प्रॉब्लेम नाही आहे. तर आता मीसुद्धा माझे कपडे वगैरे काढून आता तयार आहे. मी आता उडी मारणार आहे तळ्यामध्ये. तर आता बघूया, खूप वर्षानंतर येतो आहे पोहायला. एक साधारण 2-3 वर्षानंतर येतो आहे पोहायला. गेल्या वर्षी तर आलो नव्हतो मी, त्याच्या अगोदर पण नव्हतो आलेलो. तर आता उडी मारून बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो आता आपण कॉम्पिटिशन करतो स्विमिंगची. आता आम्ही चौघं जण आहोत. तर तिकडे जी भिंत आहे त्या टोकाची, तर तिथे हात लावून परत इथपर्यंत रिटर्न यायचं आहे. जो पहिला येईल तो जिंकेल. तर ही आता कॉम्पिटिशन स्टार्ट करतो आहे चौघांमध्ये. बघूया कोण जिंकत आहे. मित्रांनो आता आपण आलो आहे विहिरीवरती. कारण तळ्याचं पाणी थोडं गधूळ झालं आहे त्याच्यामुळे आता स्वच्छ पाण्यात आलो आहे. तर पाणी पाहू शकता तुम्ही, पूर्ण निळसर पाणी आहे. का माकड प्रकार बघा जरा यांचे, असं काहीतरी करत असत.
तर बघा मित्रांनो, हे असं असं सगळं, त्याच्यामुळे यांना नीट कुठे नेऊ पण शकत नाही, नाव असं खाली करतात. जाऊ दे जोक सपाट. तर आता या विहिरीची मजा घेऊया पोहताना. कसा एक्सपिरियन्स आहे सांगतो तुम्हाला, जरा मजा येते विहिरीत पोहायला. तसं पण बघू, चला मग आता जाऊया आपण पोहायला. हे होते कोकणातील तळ्यातील पोहण्याची मजा, त्याचबरोबर विहिरीतील सुद्धा. तर तुमच्यासुद्धा एक्सपिरियन्स शेअर करा, कोकणातील कुठे तुम्ही पोहायला कधी गेला असेल, कुठल्या तळ्यात, तर आम्हाला कमेंट करून सांगा कुठे गेला होतात, त्या ठिकाणाचं नाव सांगा, आम्ही पण जाण्याचा प्रयत्न करू जर खूपच चांगली जागा असेल तर. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल द नेचर्स बुक. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. I don't have friends, I got family. It's caught in the crossfire.